राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे हे अध्यक्ष असलेल्या डॉक्टर पवी विखे सहकारी साखर कारखान्याच्या विरोधात 31 मार्च रोजी राहता येथील न्यायालयाने कारखान्याने केलेल्या कर्जमाफी घोटाळ्याच्या संदर्भातील चौकशी करून गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले अशी माहिती जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अरुण कडू आणि सामाजिक कार्यकर्ते दादासाहेब पवार यांनी दिली। याबाबत लोणी पोलीस ठाण्यामध्ये आम्ही न्यायालयाच्या निकालाची प्रत दिली असून गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे। जर गुन्हा दाखल झाला नाही तर आम्ही कायदेशीर मार्गाचा अवलंब करू असा इशारा देखील त्यांनी दिला। 2004 आणि 2009 साली जे जे कोणी संचालक होते त्यांच्यावर गुन्हा दाखल करा असं देखील ते म्हणाले। यावेळी किशोर भांड, अमृत धुमाळ, दादासाहेब पवार उपस्थित होते। याविषयी बोलताना कडू म्हणाले, विखे कारखान्याने 2004 मध्ये बँक ऑफ बडोदा आणि युनियन बँक ऑफ इंडिया या बँकांकडून शेतकऱ्यांच्या बेसल डोसच्या नावाखाली 3,26,00,000 आणि 2,50,00,000 रुपयांचं कर्ज घेतलं होतं। हे कर्ज थकीत गेलं होतं तर 2009 पर्यंत ते एकूण सुमारे 9,50,00,000 पुढे गेलेलं होतं। बँकेचं कर्ज घेताना साधारण त्याचा लाभ होणार आहे असं त्यांनी दाखवलं होतं। 10,000 शेतकऱ्यांना त्याचा लाभ होणार असं त्यांनी दाखवलं होतं, मात्र प्रत्यक्षात एकाही शेतकऱ्याला डोस दिला नाहीये। कारखान्याने हे पैसे वापरले हे उघड झालेलं होतं, त्यावेळी आम्ही राज्य सरकारकडे लेखी तक्रार देखील केली होती असं ते म्हणाले। ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24।